ओके सर हाँ सर Thank you.
सर इकडे मम्मी सर सर मैंने लांबून गेले लांबून गेले करूया संजीव कुठे वाडे साहेब हे कुठलं ग्रीन दाबायचं कुठलं मात्र बसून घ्या चला राजेंद्र राजन विचारे साहेबांचे असते आपल्या प्रभात नऊसाठी असणारा विद्युत हा पूर्णपणे संकट दूर झालेला आहे आणि आता नुकतंच उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं सगळ्यांचं तर कळायचे का अगोदरच म्हटलं होतं विजय झालो हे आम्ही सुरुवातीलाच घोषित केलं होतं होईल हेच माहित होत कारण उपस्थित राहिला आमच्या नगरसेवकाच्या विनंतीला ममीला नगरसेवक ममीला विनंती करेल तसेच नवमुंबई विरोधी पक्ष नेते नेहमीच विरोधी पक्ष नेत्यांचं आमच्या नगरसेवक आशीर्वाद असतात असेच राहतील आशीर्वाद तसेच नवनिर्वाचित नगरसेवक संजीव वाडे साहेब त्यांचाही सत्कार स्थानिक नगरसेवक मोमी चौगले करतात चार बुके देऊन तो त्याचा त्यांनी स्वीकार करावा तसेच युवा प्रमुख प्रकाश नाना त्यांना विनंती करतो आणि त्याचा स्वीकार प्रकाश नाईक यांनी स्वीकार करावा उपस्थित राहिले आमचे नगरसेवक ममित चौगले यांनी त्यांचा शाळ धुके देऊन सन्मान करावा त्याचाही त्यांनी स्वीकार घ्यावा चौगले हे त्यांचा शाळ शिकवे देऊन सन्मान करत आहेत त्याचाही त्यांनी स्वीकार करावा त्यांनी स्वीकार करावा दत्तपुरी सेवा मंडळाचे आमचे नलावडे तसेच घाट साहेबांनी विनंती करे मी आलेले प्रभाग क्रमांक 12 मधून मी आदरणीय संजीवजी वाडे साहेबांना विनंती करेन की आम्हाला तुमचं मुलाचं मार्गदर्शन लाभेल आणि ते मार्गदर्शन तुम्ही करा अशी तुम्हाला विनंती आज स्वतः सर्वस्व काहीतरी करू शकतो या माध्यमातून आपण या ठिकाणी हा एक जस्ट ट्रेलर आपण बघत आहात मी मगाशी आपणामध्ये एवढा धडाकेबाज हा मुलगा एवढं जर काम करू शकतो तर मला पूर्ण खात्री आहे 2 वर्षानंतर आपल्याला काम ह्या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये शोधावं लागणार आहे अशा पद्धतीनं काम करणारा स्वतः हा मुलगा त्या या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तो त्या नावारूपाला निश्चितच ह्या ठिकाणी येईल आणि आपल्या प्रभागातील जनतेची सेवा करण्यासाठी कायमस्वरूपी तो तत्पर असेल आणि त्या माध्यमातून आदरणीय उद्धवजी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय नहाटा साहेब आणि आदरणीय पालकमंत्री साहेब त्यांच्या पाठीशी निश्चितपणाने आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये आता सोबतच आहोत आणि ह्या प्रभागातल्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र लाभलं या मार्गदर्शनाखाली आम्ही मम्मी सारखा नगरसेवक निवडून दिला आजही तुम्हाला आमचं फार महत्वाचं वाटतं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि ते तुम्ही मार्गदर्शन करावं दैवत छत्रपती शिवराय हिंदूंचे हृदय सम्राट
सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आजचं जे वचननाम्यामध्ये दिलेलं वचनपूर्ती सोहळ्याचं पहिलं पाऊल ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन आजचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपल्या ठाणे जिल्ह्याच्या आपल्या नवी विभागाचे खासदार राजेंद्र विचारे साहेब व्यासपीठावर असलेले विभाग प्रमुख नाना नाईक या व्यासपीठावर असलेले नगरसेवक संजीव वाडे चौगुले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सोसायटीचे जे चेअरमन खासदार साहेब 23 तारखेला निकाल लागला आणि त्या दिवसापासून आम्ही सर्वजण कामाला लागलो. या ठिकाणचा पहिला 16 नंबर वार्ड होता या वार्डचे 2.5 वार्ड झाले. 16 नंबरमध्ये आम्ही शिवसेनेचा जो भगवा होता तो भगवा आम्ही त्या पद्धतीने गेले 10 वर्षे आम्ही तसंच तेवत ठेवलं आणि या भागामध्ये कोणाला दुसरं कोणाला आम्ही शिरकाव करत नाही दिला. त्याचीच प्रचिती 16 नंबर प्रभागाचे 2.5 वार्ड झाले आणि 2.5 वार्डमधून 2.5 म्हणजे 3 नगरसेवक हे शिवसेनेचे यंग मुलं सर्व निवडून आले, सुशिक्षित मुलं निवडून आले. त्याच्यामध्ये तुमचा फार प्रामुख्याने मोठा वाटा. या ठिकाणी जी कामं आणि ज्या पद्धतीने लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिला त्याच पद्धतीने तुम्ही आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी देऊन माझ्या तिथं विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी टाकली आणि सर्व नगरसेवकांना या भागातून निवडून तुम्ही आणलं त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. या ठिकाणी की हा ट्रान्सफॉर्मर हा हे पहिलं पाऊल पण खासदार साहेब हे बाजूला स्मशानच आहे आणि या ठिकाणी स्मशानामध्ये ज्यावेळेस काही गोष्टी अंत्यविधी होते त्यावेळेस तो धूर वगैरे या इथल्या सोसायटीच्या लोकांच्या घरी वगैरे जातो आणि या भागामध्ये कुठेही गार्डन नाही, हे मैदान आहे. हे पण मैदान नगरपालिकेचं आहे पण ते वेगळ्या पद्धतीने थोडं डिस्प्यूट आहे, ते पण आम्ही बसून आम्ही त्याचा कसं काय करायचं ते आम्ही करणारच आहोत. पण या भागामध्ये इथं गार्डन असायला पाहिजे. पण आम्ही ज्यावेळेस 8 तारखेला निवडणूक झाली, 9 तारखेला निवडणूक झाल्या आम्ही कामाला लागलो. या भागामध्ये ॲडिशनल कमिशनरला घेऊन आलो, ॲडिशनल कमिशनरच्या माध्यमातून हे स्मशानाचं ते कशा पद्धतीने संपूर्णपणे काम करायचं ठरवलं की त्याचे त्या इथे सर्वसामान्य नागरिकांना धुराचा त्रास होणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी एक्सपर्ट लोकांना बोलवलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी टेंडरसुद्धा मागवायला सुरुवात केलेली. गार्डनचा विषय, गार्डनची जागा ही सुटकोकडे आहे, बाजूची जागा ती आपल्याला नगरपालिकेला हँड ओव्हर करायला लागते. त्या पद्धतीने चौकशीवर साहेबांना बोलवून या जागेचं संपूर्ण प्लॉटचं प्लॉटिंग नंबर वगैरे काढून त्यांनी आता ते सिडकोकडे मागणी केलेली आहे. तुमच्या हस्तेच त्या गार्डनचं पण आम्ही उद्घाटन करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला सांगायला बरं वाटेल की इथल्या जनतेला बरं वाटेल की जसं ही लाईट कनेक्शन दिवसातून हप्त्यातून 4 वेळा कनेक्शन जायचं, म्हणजे लाईट जायची, रात्री अपरात्री जायची. दिवसा गेलं तर काय वाटत नाही पण रात्री गेल्यानंतर मुलं मच्छर यांचा त्रास होतो. आता मला वाटतं मच्छर पण कमी झालेत कचऱ्याच्या गाड्या ह्या संपूर्ण साफसफाई झाल्यामुळे, पण रात्री अपरात्री त्रास व्हायचा आणि तीच आम्ही प्रामुख्याने नजरेसमोर ठेवून. खरं पाहिलं तर तुम्ही काश्मीरला तुमचा नियोजित कार्यक्रम होता तर ममीच्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्हाला या ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन करायचं आणि 16 तारखेलाच आम्ही ट्रान्सफॉर्मर बसवून घेतलेला होता. या ठिकाणी अजून एक आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली नाही, फक्त थोड्याफार लोकांना माहिती आहे की आम्ही पाईपलाईन टाकून घेतली गॅसचं प्रत्येकाच्या सोसायटीपर्यंत पाईपलाईन टाकून घेतली पण त्याला मंजुरी पाहिजे होती. मला वाटतं प्रोजेक्टकडे ती यादी आहे, आता प्रोजेक्ट दाखवली आपण आता खासदारांना दाखवली ही यादी गेल्या हप्त्यामध्ये. खरं पाहिलं तर याचं संपूर्ण श्रेय कारण हे गॅस पाईपलाईनचं आपलं हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालते आणि हे खासदारांकडनं आम्ही 2-3 पत्र घेऊन आम्ही अर्जन्सीमध्ये याची सुरुवात करून घेतली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी खासदार साहेब ही मी तुम्हाला एक कॉपी देतो याची 812 फ्लॅट लोकांना त्यांनी मंजुरी दिले आणि ते 812 लोकांना सेक्टर 9 मध्येचं हे 812 सेक्टर 9चीच लोक आहेत त्यांना फक्त आता मी माझ्या माहितीप्रमाणे आता या 2-4 दिवसामध्ये आता घर टू घर कनेक्शन चालू होईल. त्याच्या अगोदर जेवढे कनेक्शन घेणार त्या कनेक्शनना ते डिपॉझिट करायला लावतील
ममित वगैरे आम्ही सर्वजण बसणार आहोत. आणि याच्या पलीकडे जाऊन साहेब इथं महत्वाचा विषय आहे की ही जो सेक्टर आहे हा सेक्टर हा 12.5% सेक्टर आहे. 12.5% म्हणजे प्रकल्पात असताना 100 मीटर 200 मीटरचे हे प्लॉट अलॉटेड झालेले होते आणि त्याच्यावरती बिल्डर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घरं बांधलेत आणि हे मिडल क्लास लोक आहेत सेक्टर 9 वाले. आणि त्याच्यामध्ये असं झालं की बाबा मिळते घर स्वस्त्यात मिळते अशा पद्धतीने घेऊन काही बिल्डर लोकांनी कोणाला एवढी फसवणूक झाली आणि काय झाली की आज यांची परिस्थिती अशी आहे की कन्व्हिन्स डीड झाले नाही. यांची सोसायटी आहे पण मालक म्हणून अजून एक मालक म्हणून अजूनही ज्यांचे 12.5% अलॉटेड लेटर होते तेच मालक म्हणून आहेत. तर ह्यांचं सर्वांचं आम्ही मी मागे इलेक्शनच्या अगोदर यांना पत्र दिलेलं होतं कन्व्हिन्स डीड करायचं. तर कन्व्हिन्स डीडच्या सर्व फायली तयार झाल्या की सिडकोमध्ये तुमची एक वेळ घेऊन सर्व तिथे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना बोलून आपण तो निकालात काढायचा आणि त्यांना सांगायचं की जर समोरून कोण जर सही देत नसेल तर यांनी एवढे वर्ष राहतात पैसे दिलेले आहे ॲग्रीमेंट केलेले आहे डेव्हलपमेंटच्या ह्याच्यावर तर यांना त्रास का. आणि सिडकोने तसे ठरवलेलं आहे की एक दोनदा नोटीस द्यायचं तो आला नाही तर नंतर ते त्यांच्या नावाने कन्व्हिन्स डीड करायचं. तर याच्यासाठी मला वाटतं मी आता कामेरकरला आणि यांना सर्वांना मी सांगून ठेवलं आहे की ह्या 102 सोसायटी ह्या 102 सोसायटीची मीटिंग मी पुढच्या रविवारी वगैरे लावणार आहे आणि या 102 सोसायटीचं एक फेडरेशन तयार करणार आहे प्रत्येक सोसायटीचं आणि त्याची तुम्हाला लवकरच पत्रव्यवहार प्रज्योत कामेरकर वगैरे ही सर्व लोक तुमच्याशी संपर्कामध्ये येतील. आम्ही या ठिकाणी एक ठरवलेलं आहे की ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकून आम्हाला खासदारकी निवडून दिलं आमदारकीमध्ये थोड्याच मताने आपला आपल्याला पराभव पत्करायला लागला आणि नगरपालिकेला तुम्ही ती चुणूक दाखवूनच दिलीत की हा प्रभाग क्रमांक 16 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तुम्ही दाखवून दिला आणि आम्ही तुम्हाला सांगतो की एकाही गोष्टीची तुम्हाला गरज पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तुमच्या बरोबर या ठिकाणी खासदार साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे की त्या ठिकाणी CCTV यांना सर्वांना दिलेले आहेत. मला वाटतं या भागामध्ये आता थोडं सेक्टर 10 पूर्णपणे केलेलं आहे. सेक्टर 10 CCTV वायफाय या सर्व गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत. आपण ह्या भागामध्ये पण त्या गोष्टी सर्व प्रोव्हाइड करतो वायफाय आणि